नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत. आजचा दिवस गाजला तो विरारमधल्या प्रकरणामुळे. विरारमध्ये आज एक प्रचंड नाट्य रंगलं. आपण दिवसभर कदाचित टेलिव्हिजन चॅनेल्सवरती वेगवेगळ्या वेब पोर्टल्सवर हे नाट्य बघितलं असेल. काय होतं नाट्य? की विरारमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे गेले, ते एका हॉटेलात थांबले आणि तेथे पैशाचं वाटप सुरू होतं. पैशाचं वाटप सुरू झाल्याचं कळता क्षणी बहुजन विकास आघाडीची त्या भागातील एक मोठा पक्ष आहे बविया, त्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर जमले, आत घुसले आणि विनोद तावडे एका मला वाटतं गोडाऊन सदृश एका खोलीमध्ये होते. त्यांच्याजवळ बॅगा होत्या, तिथे काही डायऱ्या होत्या आणि त्यामध्ये काही एंट्र्या होत्या, काही पैसे सापडले आणि 15 कोटी रुपये वाटण्यात येत होते. तिथे महिला होत्या, त्या महिलांची सुद्धा महिला पोलिसांमार्फत चौकशी होण्याची आवश्यकता होती, ती झाली नाही. पण बवियाच्या लोकांनी हा गराडा घातला, घेराव घातला, अक्षरशः भाजपला धक्का बसला असेल, कारण अशा प्रकारची ताकद आज महाराष्ट्रात काही देशात खूप कमी पक्षांकडे आहे. की कुठेतरी एका ठिकाणी एखादं चुकीची गोष्ट घडली, भाजपच्या लोकांकडून चुकीच्या गोष्टी घडल्या, तर त्याला आवाज देण्याची हिंमत खूप कमी लोकांकडे आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार ती हिंमत दाखवत आहेत. पण हे जे अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत की कार्यकर्त्यांनी घेराव घालायचा आणि जाब विचारायचा, हे आज महाराष्ट्रात कदाचित पहिल्या प्रथमच घडलेलं आहे. आणि त्यामुळे विनोद तावडे एकदम गडबडले, अडचणी झाली. बघा, विनोद तावडे दोन हात मागे करून एखाद्या मोठ्या पुढाऱ्याप्रमाणे थाटात जात असतात, कारण ते राष्ट्रीय स्तरावर काम करतात. त्यामुळे आपण कसे प्रगल्भ नेते आहोत, परिपक्व नेते आहोत, जबाबदार नेते आहोत असं दाखवण्याचा सतत ते प्रयत्न करत असतात. आणि मला महाराष्ट्रासारख्या राज्यात फारसा रस नाही असंही दाखवण्याचा भाग असतो त्यात. पण याची दुसरी बाजू अशी की विनोद तावडे हे महाराष्ट्रातले मराठा एक नेते आहेत आणि त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे बाजूला टाकलं. 2019 त्यांना तिकीटच दिलं नाही. अनेकांचा पत्ता साफ केला देवेंद्र फडणवीस, त्याच्यातला महत्त्वाचा एक मोहरा होता तो विनोद तावडे. कारण विनोद तावडे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. अगदी 2014 सुद्धा फडणवीसांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा स्पर्धेमध्ये विनोद तावडे होते. कारण माझ्या आठवणीप्रमाणे विनोद तावडे हे फडणवीसांच्या अगोदरपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यरत होते, खूप वर्ष काम करतात आणि त्यांच्यामध्ये अनेक गुण आहे. पण ते मंत्री असताना महाराष्ट्रात त्यांच्या पदवीचं एक प्रकरण काढण्यात आलं होतं, त्यांच्या शिक्षण खात्यातला कथित भ्रष्टाचार उघडकीस आला होता, ही प्रकरणं नेमकी कोण देत होतं याबद्दल लोकांमध्ये चर्चा होती. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे पक्षांतर्गत स्पर्धक होते, म्हणजे पंकजाताई असतील, विनोद तावडे असतील, अशांचीच नेमकी प्रकरणं बाहेर कशी येतात, ती विरोधी पक्षांकडे कशी पोचतायत याबद्दल चर्चा सुरू होती. आणि अशा प्रकारे चर्चा सुरू असल्यामुळे विनोद तावडेंचा आज करेक्ट कार्यक्रम केला आहे तो भारतीय जनता पक्षामधल्याच काही लोकांनी केला आहे. आता गृहखातं कोणाकडे? बघा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. स्वतः हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे मुख्य नेते आहेत त्यांनी सांगितले की भाजपच्याच एका नेत्याने किंवा काही नेत्यांनी मला माहिती सांगितली आदल्या दिवशी की असं असं पैसे घेऊन भाजपचे नेते इथे येणार आहेत आणि म्हणून आम्ही तयारीतच होतो, मी या नेत्याचं नाव सांगणार नाही असंही ते म्हणाले. लोकांना अर्थातच वाटलं की हा नेता कोण असेल बाबा, देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या गोष्टी घडल्यात का? अनेकांनी अशा प्रकारे सूचक शब्दामध्ये आरोप केला आहे की हा कार्यक्रम फडणवीसांनीच केला असणार. याचं कारण असं आहे, हे खरंही का वाटतं की बघा, 2 दिवसांपूर्वी विनोद तावडेंचं एक स्टेटमेंट आलं होतं जे त्यांनी एका वेब पोर्टलच्या कट्ट्या कट्टा ज्याला म्हणतो किंवा एक चौपाल कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं.
की तुम्हाला वाटतंय की अमुक अमुक मुख्यमंत्री होईल, समजा महायुतीचं सरकार आहे, समजा देवेंद्र फडणवीस होतील किंवा अमुक तमुक होतील, विनोद तावडे म्हणाले की तुम्ही राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये वेगळीच नावं पुढे आली किंवा हरियाणामध्ये वेगळंच नाव पुढे आलं, तशा प्रकारची गोष्ट महाराष्ट्रासह घडू शकते की जे तुम्हाला तुम्ही कल्पनाही केलं नसेल असंही नाव येऊ शकतं. कोणी जर विचारलं की मग तुमचं तुम्ही स्पर्धेत आहात का, ते म्हणाले की मी स्पर्धेत नाही आहे, आणि नाव जर आपलं आलं तर आपलाच कार्यक्रम होतो असंही ते हसत हसत म्हणाले असं मला आठवते विनोद तावडे. त्यामुळे विनोद तावडे अत्यंत सावध आहेत आणि आपला हा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर ते गडबडून गेले असले तरीसुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. ती एक पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला मग रद्द करण्यात आली. ज्यांनी जाहीरपणे आरोप केले की विनोद तावडे मला जेव्हा कार्यकर्त्यांनी घेराव घातले होते मला 25 वेळा फोन केला, त्यांनी माफ करा माफ करा माझं चुकलं असे गयावया करत होते अक्षरशः विनोद तावडे, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. त्यांच्याच गाडीतनं त्यानंतर तावडे तेथून बाहेर पडले. मग त्याबद्दल हितेंद्र ठाकूरांना विचारलं असता त्यांना आप्पा म्हणतात, ते असं म्हणाले की त्यांची गाडी बिघडली होती त्यांना सुखरूप बाहेर तुम्ही न्या असं पोलिसांनी सांगितल्यामुळे मी त्यांना सुखरूप बाहेर तिथून काढलं, गाडीतनं आम्ही बरोबर गेलो आणि मग ते तिकडनं बाहेर पडले, असा खुलासा हितेंद्र ठाकूर यांनी केला. हितेंद्र ठाकूर यांनी कधीही कुठेही असं म्हटलं नाही की मी केलेले आरोप मी मागे घेतो असं नाही म्हणाले. आता निवडणूक आयोग याची प्रामाणिकपणे चौकशी करेल अशी अपेक्षा आहे, पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, पोलिसांनी ज्या गोष्टी कारवाया करायला पाहिजे होत्या ऑन द स्पॉट, त्या केल्या नाहीत असा थेट आरोप आमदार क्षितीश ठाकूर जे हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव आहेत त्यांनी केलेला आहे. आता त्या ठिकाणी नालासोपारा असो, वसई असो, बोईसर असो, ह्या सगळ्या बहुजन विकास आघाडीचा भाग आहे आणि तिथे हे आरोप झाले. त्याच ठिकाणी डहाणूमध्ये सुद्धा पैसे वाटपाचा एक आरोप झाला, शिंदे गटाच्या एक कार्यकर्ता का कोणी ते वाटत होता का नगरसेवक वाटत होता त्याला धरून बडवून काढण्यात आलं तिथे, अशीही बातमी आहे. त्यानंतर एकाच वेळी कसे आरोप झाले बघा, अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते विधान परिषदेत त्यांनी सांगितलं की संभाजीनगरमध्ये मतदारांना जे मतदार म्हणजे ते सरळ सरळ सुचवत होते की मुस्लिम मतदार ज्यांची मतं महायुतीला पडणारच नाही, तिथे शिंदे सेनेचेच उमेदवार संजय शिरसाट तिथलेच आहेत, त्यांना पडणारच नाही अशांना 1500 रुपये दिले जातात, त्यांचं व्होटर कार्ड हे मतदार ओळखपत्र ताब्यात घेतलं जातं आणि त्यांना सांगितलं 1500 रुपये देतोय, त्यांना बोटाला शाई लावली जाते. आता मतदान व्हायचं त्याच्या अगोदर जर शाई लावली जात असेल तर ही बाहेर कशी जाते शाई, म्हणजे हा जर खरं असेल हा आरोप तर अत्यंत गंभीर प्रकार आहे. म्हणजे मतदान देण्यासाठी म्हणून जर तुम्ही पैसे देत असाल, जो एखादा कुठलाही पक्ष असेल आपल्या विरोधी गटातले जे मतदार असतात त्यांना जर पैसे द्यायचे आणि मतदान करू नका असं म्हणायचं, हा चांगला शॉर्टकट झाला. याचा अर्थ पैशाचा सर्व प्रकारचा वापर केला जातो. शहाजी बापू पाटील जे शिंदे सेनेचे आहेत, काय झाडी काय हॉटेल काय खोकी असे म्हणणारे शहाजी बापू पाटील यांच्या जवळच्या व्यक्तीकडून 5 कोटी रुपये जप्त करण्यात आले, पण त्यावेळी 15 कोटी गाडीत आणखीन 10 कोटी होते पण ते कुठे गेले, ते कुठे गुल करण्यात आले असाही आरोप झाला. निवडणूक आयोग मी ह्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पैसे जमा करतं त्याचा हिशोब लावतं, पण पुढे काय कारवाई होते हा खरा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांवरती सदैव आरोप करणारा पक्ष आहे, पण मी तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जे उमेदवार आहेत त्यामध्ये गुंड आहेत, गुन्हेगार आहेत, गुन्हेगारीचा आरोप आहेत, बलात्कार, चोऱ्या माऱ्या, अत्याचार, खुनाचा प्रयत्न, खून करणं असे अनेक ज्यांच्यावरती आरोप आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त गुन्हेगारीचे आरोप असलेले हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत 68%. श्रीमंत उमेदवारांमध्ये सुद्धा भाजपच्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. भाजप काय म्हणतो
की नीती आणि नियत साफ होनी चाहिए। आम्ही सुसंस्कृत पक्ष आहोत, या सुसंस्कृत पक्षाचे संस्कार असे, संस्कारी पक्षाचे संस्कार असे, लोकांना पैसे वाटायचे। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की विनोद तावडे हे इतके सुसंस्कृत नेते आहेत की ते असं करणारच नाही। कबूल आहे की एक राष्ट्रीय नेता स्वतः असं करणार नाही, पण तिथे जी परिस्थिती आपण बघितली तर काय दिसत आहे तिथे? बघ, कॅश फॉर वोट्स भाजप कधीच भानगडी करत नाही, पैसे खात नाही भाजपचे लोक, भ्रष्टाचारी नाही आहेत। भ्रष्टाचार फक्त काँग्रेसवाले करतात, फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना करते, फक्त शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस करते, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस करते। भाजपवाले पवित्र, संस्कारी, नीतिमान आणि राष्ट्राला समर्पित असं लोकांनी मानायचं। कॅश फॉर वोट्स हा जो म्हणजे लो संसदेमध्ये हा जो जे कांड घडलं कॅश फॉर वोट्स, त्यामध्ये काँग्रेसचाही होता, राष्ट्रीय जनता दलाचाही खासदार त्यामध्ये अडकला होता, पण सगळ्यात जास्त 10-11 जे अडकले होते त्यामध्ये सगळ्यात जास्त 6 खासदार हे भाजपचे होते, हे लक्षात घ्या। हवाला कांडात इतर सगळ्या पक्षाचे लोक होते, पण त्यामध्ये भाजपचे अडवाणी आणि अन्य लोकांवर सुद्धा आरोप झाले होते। अडवाणींनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला, काही पुढे सिद्ध झाले, पण डायरीमध्ये भाजपवाल्यांची सुद्धा नोंद होती, त्या जैन डायरी म्हणतात, हवाला कांडाची डायरी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे अजून एक उदाहरण सांगतो, हे विनोद तावडे, चंदीगडमध्ये चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तिथे आप आणि काँग्रेस यांची सत्ता, याचा यांची सत्ता होतीच, तिथे येणारच होती, ती आलेलीच होती, पण 12 म्हणजे निवडणुकीमध्ये 12 मतं अशी बोगस हे काय म्हणतात त्या ठप्पे लावण्यात आले आणि त्यामध्ये हेराफेरी करण्यात आली 12 वोट्समध्ये, आणि मग तिथे भाजपने आपला महापौर आणला। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने हे सगळं रिव्हर्स केलं, भाजपवरती ताशेरे मारण्यात आले। पण ज्यांनी हे जो अधिकाऱ्याला हाताशी धरून हे गैरप्रकार निवडणुकीत करण्यात आले, भाजपनी केले, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली, त्याची मानगूट पकडून त्याला तुरुंगात टाकण्याची आवश्यकता होती, ते झालं नाही। पण हे कोणाच्या समक्ष झालं डोळ्या देखत? ही जबाबदारी विनोद तावडेंची होती। तिथे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पलटी मारली, पलटूराम म्हणतात त्यांना, बिहारचे प्रभारी कोण? विनोद तावडे। त्यामुळे विनोद तावडे यांना काहीही करून कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पक्षाला अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि ते पार पडतात असं दिसतं। मला अनेक गोष्टी सांगायच्या। आता रवींद्र वायकर यांच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत जिंकून आले ते, त्यांच्या निवडणुकीमध्ये 48 मतांनी आले ते, त्यावेळीसुद्धा त्या निवडणूक त्या केंद्रावरती फोन येत होते कोणाचे आणि तिथे गैरप्रकार झाल्याचे आरोप होते। अधिकाऱ्यांवरती दडपण कसं करण्यात आलं, एक तिथे जी निवडणूक अधिकारी महिला होती ती सत्ताधाऱ्यांच्या जवळची कशी होती, हे सगळं त्यावेळी चर्चा झालेली होती। त्या रवींद्र वायकरांनी आत्तासुद्धा पैसे आणि वस्तूंचं वाटप केलं असा आरोप अनिल परब, माजी मंत्री शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे अनिल परब यांनी केलेले। पालघरला शिंदे गटाचे नगरसेवक तुम्हाला सांगितले पैसे वाटप करताना दिसले। संभाजीनगरमध्ये पश्चिम भागातल्या मतदारसंघात तांड्यांवरती 500-500 रुपये वाटले जात होते। ठाण्यामध्ये राम नेफाळे नावाचा एक व्यक्ती रोज रात्री 11 तिथे जाऊन, एकनाथ शिंदेंचा विश्वासू माणूस आहे कोणी, तो पैसे वाटतो असा आरोप संजय राऊतांनीच केलेला आहे। आणि हितेंद्र ठाकूर तर म्हणाले की विनोद तावडे हे लाज लज्जा शरम कोळून पेलेले, असे स्पष्ट उद्गार हितेंद्र ठाकूर यांनी केले। 650 कोटी रुपये या निवडणुकीमध्ये कॅश, दागिने, दारू अशा स्वरूपात सापडले, 650 कोटी सातपट वाढ झालेली आहे
निवडणुकीच्या वेळी ही आमिष दाखवण्याच्यासाठी जे पैसे वापरले जातात. डिजिटल क्रांती, ऑनलाईन क्रांती कुठे गेली ती? एवढी कॅश कशी जा इकडून तिकडे जाते? कोणाकडे एवढे पैसे? ते पैसे आहेत ते भाजपकडे. महाशक्ती आहे आणि महाशक्ती आपल्याबरोबर असल्यामुळे काही काळजीचं कारण असं एकनाथ शिंदेच गुवाहाटीला म्हणाले. त्या संस्कारी पक्षाचे संस्कारी शिंदे इन्व्हॉल्व झालेले. अजितदादा ते त्या अगोदरपासूनच संस्कारी असणार. सिंचन घोटाळा 70,000 कोटींचा आपल्याला लक्षात असेलच. हे सगळ्या लोकांकडे तुफान पैसे आहेत आणि महाराष्ट्रभर प्रचंड पैसे वाटतात. हेच मोदीजी कुठलाही पुरावा नसताना आरोप करत होते ना. टेम्पोमधून काँग्रेसवाले पैसे वाटतात, राहुल गांधी पैसे वाटतात म्हणून. आज राहुल गांधींनी ट्विट केलं मग की आता हे पैसे हे कोणाचे आहेत, हे कोण वाटते? त्यांनी प्रश्न उपस्थित केला राहुल गांधींनी. करणार असते. ह्या अनेक अशा ज्या गोष्टी आहेत त्यापैकी एक गोष्ट मला जी सांगायची ती अशी की विनोद तावडेंना अटक कराची थेट मागणी रमेश चेनीथला यांनी केलेली आहे. विनोद तावडे यांना अटक करा जर स्पष्ट पुरावे असतील. आता या ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत तो काही पुरावा आहे का? हा जर तुम्ही विचारात घ्या, उद्धव ठाकरेंचा जर एखादी नेता असा सापडला असता तर त्याला तुरुंगात टाकण्यात आलं असतं का? शरद पवार गटात असता तर तुरुंगात टाकलं असतं ना? माझं म्हणणं आहे की टाकलं असतं त्याला ताबडतोब. आणि कुठलाही पुरावा न सापडला असताना देखील अनिल देशमुख आणि संजय राऊतांना आत टाकल्यानंच होतो. त्यापैकी अनिल देशमुखांचं डोकं फोडण्यात आलं आणि भाजपचे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे विधान परिषदेचे आमदार दोनदा कौन्सिलला पाठवले. कौन्सिलमध्ये देवेंद्रने त्यांना ते लगेच येऊन म्हणतायत की हे नाटक आहे म्हणे. स्वतःच्या टाळक्यामध्ये डोक्यामध्ये दगड घालून कोणी रक्तबंबाळ होईल का आणि नाटक करेल? बेशरम माणसं आहेत ही अक्षरशः. पविणय फुकावर लाज वाटायला पाहिजे त्यांना. आणि फडणवीसांना साधी सहानुभूती वाटत नाही. एक 70 पलीकडचा माणूस अनिल देशमुख कुठल्याही पक्षात असे नका, त्यांचं डोकं फोडलं जातं लाज वाटत नाही तुम्हाला? एका शब्दाने त्यांना फोन करावा, त्यांची भेट घ्यावी आणि आम्ही चौकशी करू असं म्हणावं. साधी माणुसकी सुद्धा यांनी सोडून गेलेली. आणि हे प्रवीण दरेकर लगेच या प्रकरणाचं मी तुम्हाला सांगतो की जे विरारमधलं प्रकरण घडलं विनोद तावडेंचं लगेच त्यांनी ते बोलवलेच आहेत ना त्या पट्ट्यातले जवळचे. लगेच त्यांनी सांगितलं की असं विनोद तावडे आणि हे नसणारच तसं काही. लोकांनी सांगितलं तिकडे सगळ्यांनी घेराव घातलाय त्यांना. मग गडबड उडाली. मग म्हणाले की न्याय सगळ्यांना सारखाच असतो आणि त्यामुळे त्याची काय ती चौकशी होईल. आमचे नेते असले विनोद तावडे तरी कायदा सर्वांना सारखा असतो आणि आहे. दरेकरांची भाषा आहे ना, प्रसाद लाडांची भाषा असते. दूध का दूध, पाणी का पाणी, होईल होऊन जाऊ देत, कर नाही त्याला डर कशाला. मग दरेकर मात्र आणि लाड हे देवेंद्रजींचे अतिशय जवळचे आहेत. विनोद तावडेंना हा सापळा रचून त्यांना त्यात अडकवलेला आहे कोणीतरी असा संशय व्यक्त व्हायला लागल्याबरोबर दरेकरांनी ताबडतोब रिॲक्शन देणं आणि ती रिॲक्शन बघा कायदे सर्वांना सारखे. म्हणजे उद्या जर असं घडलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हणताय का? त्यांची ती इच्छा आहे कारण दरेकर हे देवेंद्रजींच्या जवळचे आहे. उद्या महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत जी असतील माणसं त्यांना बाजूला करायला पाहिजे. कारण मोदी आणि शहांनी सांगितलंच आहे की आमची लोकप्रियता वाढती आहे महायुतीची आणि देवेंद्रांना बघून लोक आमच्या बाजूला झुकत आहेत असं ते एक प्रकारे सांगून देवेंद्र हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत. मग आपण जर मुख्यमंत्री होणार असू मग जरांगेने उद्या काही काटे पेरले वाटेत आणि मग मराठा मुख्यमंत्री व्हायचा
विनोद तावडेला मुख्यमंत्री होणार असतील, कारण विनोद तावडेंनी बिहारमध्ये किंवा चंदीगडमध्ये अशी कमाल करून दाखवली आहे. अशावेळी ते जर महाराष्ट्रात आले त्यांना प्रमोशन मिळालं, प्रमोशन मिळालं किंवा त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं, तर मग आपलं काय होणार? देवेंद्र फडणवीस हे सुडाचं राजकारण करण्यामध्ये पटायत आहेत. मराठा आरक्षण आणि मराठा विषय मीच हँडल केलं आहे, सगळं श्रेय माझं आहे. त्या श्रेयातसुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेक गोष्टी केल्या. ते त्या समितीचे, मराठा आरक्षणविषयक समितीचे देवेंद्र फडणवीस सरकारमधले प्रमुख होते, पण त्यांना श्रेय न देता सगळे श्रेय देवेंद्रजींनी स्वतःकडे घेतलं. मराठा आरक्षण जेव्हा फडणवीसांनी दिलं होतं तेव्हा, मग चंद्रकांतदादा पाटील मराठा समाजाचे नेते म्हणून पुढे येता कामा नाहीत, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत ते असता कामा नाहीत अशी व्यवस्था देवेंद्रजींनी केली. बावनकुळेंना सुद्धा गेल्यावेळी तिकीट नाकारलं होतं. पंकजा मुंडे यांचा पत्ता साफ केलेला होता. खडसे यांनाच्या मागे शुक्ल काष्ट लावून त्यांना, त्यांच्यावरती आरोप करून त्यांना त्यांना मंत्रीपदावरूनच त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. चौकशा लावल्या होत्या मागे, जक्कू लावला होता सगळ्या मागे. हे सगळं देवेंद्र फडणवीस व्यवस्थित पद्धतीने करतात. एवढं सगळं करून अनिल देशमुखांना तुरुंगात टाकणं. आता आज श्रीनिवास पवार अजितदादांच्या विरोधात श्रीनिवास पवार आहेत, लगेच त्यांच्या एका शोरूमवरती वेळ पडणं, हे कोण करतंय? कोणाच्या इशाऱ्यानुसार हे होतं? गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक अपराध होत आहेत, मुली बेपत्ता होत आहेत, मुलींवरती अत्याचार होत आहेत, चिमुकल्या मुलींवर अत्याचार होत आहेत, कोयता गँगची दहशत आहे, याच्याकडे साफ यावर दुर्लक्ष होत आहे. गृहखातं म्हणून, गृहमंत्री म्हणून पूर्ण फेल गेलेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. पण आपल्या शत्रूंचा, विरोधातल्या शत्रूंचा आणि पक्षातल्या शत्रूंचा काटा कसा काढायचा, याबाबत मात्र त्यांची कार्यक्षमता परमोच्च शिखरावरती आहे फडणवीसांची. म्हणून त्यांनी विनोद तावडेंचा करेक्ट कार्यक्रम त्यांनीच केलाय का अशी चर्चा सुरू आहे. मी तुम्हाला सांगतो की या भाजपची एकूण कर्तृत्वापैकी अजून एक सांगतो की गोपीचंद पडळकर यांच्यावरसुद्धा ते पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपचेच नेते तमन गौडा रवी पाटील यांनी केला आहे. तेव्हा पडळकर म्हणाले की त्यांचं डोकं फिरलं आहे म्हणून. आणि हे पडळकर हे फडणवीसांच्या जवळचं आहे. बंगारू लक्ष्मण जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी टेबलाखालून पैसे घेताना सापडले, त्यांना अटक झाली, आणि तरीसुद्धा हा संस्कारी पक्ष, नीतिमान पक्ष असं म्हणायचं, आणि बाकीचे सगळे लोक भ्रष्ट म्हणायचं. बाकीचे सगळे पक्ष नेते सगळे भ्रष्ट, सगळ्या चिखले, आणि त्यातलं कमळ म्हणजे फक्त भाजप. लोक हो, उद्या मतदान आहे. विरोधकांची डोकी फोडणं, विरोधकांना धमक्या देणं, त्यांना तुरुंगात टाकणं, ब्लॅकमेलिंग करणं, आणि आपल्याच पक्षातल्या लोकांचा, तावडेंसारख्यांचा करेक्ट कार्यक्रम करणं, हे राजकारण महाराष्ट्राला कुठे घेऊन जात आहे? देवेंद्र फडणवीसांचे जवळचे लोक हे सदाभाऊ खोत, शरद पवार शिवीगाळ करतात, पाशा पटेल अश्लील हावभाव करतात प्रचारसभेत. भाजपचे हा संस्कारी पक्ष, हा नीतिमान पक्ष, यांना लोक मतदान करणार आहेत? सगळीकडे पैसे वाटणारे खोकेगड जो आहे, मिंदेगड जो आहे, तो नीतिमान आहे. शिंदेगड, अजितदादा गट, 70,000 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा आरोप असणारे तो नीतिमान लोक आहे, त्या नीतिमान लोकांचा पक्ष आहे. लोक हो, लक्षात ठेवा, आत्ता विनोद तावडेंचा कार्यक्रम झालेला आहे. आता अजून कोणी विरोधक असतील फडणवीसांचे, त्यांनी आता सावध राहिलं पाहिजे, एवढंच सांगतो. आणि इथे थांबण्यापूर्वी एक आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल माझा जरूर बघा, बेल आयकनचं बटन दाबा शेजारचं, आणि जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, थँक्यू.